बारामतीत एक मोठी बातमी समोर आलेली आहे। बारामती शहरातील केसरी टूर्सच्या ऑफिस मध्ये पर्यटनाचं बुकिंग करणाऱ्या एका महिलेवर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडलेली आहे। आज सकाळी 10:30 ला एक तरुण ऑफिस मध्ये आला। या आरोपीने महिलेच्या गळ्यात हात घालून चेन चोरण्याचा प्रयत्न केला, म्हणून या महिलेने त्या आरोपीचा हात धरला, तेव्हा आरोपीने महिलेच्या हातावर चाकूने वार केला आणि तो तिथून पळून गेला। या महिलेला चाकू लागल्याने त्यांच्या हाताला जखम झाली आहे। या संदर्भात बारामती शहर पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे या आरोपीचा शोध घेत आहेत। बारामतीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। केसरी टूर्सच्या ऑफिस मध्ये पर्यटनाचं बुकिंग करणाऱ्या एका महिलेवर चाकूने हल्ला करण्यात आलेला आहे। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी मंगेश कचरे। मंगेश, भर दिवसा हा हल्ला करण्यात आलेला आहे, चोरीचा प्रयत्न झालाय, काय अधिक माहिती आहे? नक्कीच, हा हल्ला जो झालेला आहे तो दिवसा झाल्यामुळे बारामती शहरामध्ये एक प्रकारचे भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। मात्र हा हल्ला चोरीच्या उद्देशाने झाला की छेडछाडीतून झाला हे अद्याप आरोपी सापडल्यानंतरच समजणार आहे आणि याबाबत बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे आणि आरोपीच्या शोधासाठी आणखी काही पथके रवाना करण्यात आली आहेत। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।